नगर शहरातील कायनेटिक चौक परिसरामध्ये असलेल्या एका भंगार दुकानाला गुरुवारी रात्री अचानक आग लागल्यामुळं एकच खळबळ उडाली. आगीची दाहकता एवढी मोठी होती की आजूबाजूची 6 ते 7 दुकानं या आगीमध्ये भस्मसात झाली आहे. यात लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महानगरपालिकेच्या अग्निशामक दलासह इतर अग्निशमन दलाचे पथक या ठिकाणी रवाना झाले. आगीचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असून नागरिक घरातच थांबलेले आहे. अशा वेळी ही आग लागल्याची घटना घडली. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सगळं बंद असताना देखील त्याच्यामध्ये आपण पाहतोय की फार मोठी आग या कायनेटिक चौक परिसरामध्ये लागली. आम्हाला जसं त्वरित कळालं त्याच वेळेला आम्ही लगेच इथं VRD असन, MRDC असन, महानगरपालिका असन या गाड्यांना देखील कॉल केला आणि या ठिकाणी आता आग उतरण्याचा प्रयत्न आहे चालू. कायनेटिक चौक परिसरात आता 2 तासापूर्वी जी आग लागली होती त्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेचे अग्निशामकचे बंब तसेच VRD आणि MRDC बंब आलेत, परंतु आग अजून काही आटोक्यात येत नाही आहे. शहराचे लोकप्रतिनिधी आमदार संग्राम भैया जगताप त्याबरोबर परिसरातले नगरसेवक हे सर्व इथं आलेत, परंतु कोरोनाची महामारी त्याच्यामुळं ओढावलेलं बेरोजगारी संकट आणि आता जी आपण आगीमुळं किमान 8 ते 10 कुटुंबाची झालेली वाताहत ही सांगण्याजोगी नाही आहे. नगर शहरातील महानगरपालिकेने ह्या एक गोष्टीचा अवलंबन केला पाहिजे की त्यांची गाडी जी होती ती निमित्त रिकामीच होती. वरून भरण्यावरून प्रेशर नाहीपेक्षा टाकी खालून फुटून त्यातून पाणीचा बरासा अपव्यय होतो आहे. गोर गरिबांच्या कुटुंबातून जी हे वाताहत होती आहे त्यासाठी कोणतंही लक्ष नाही आहे. तर माझी ह्या माध्यमातून शासनाला, पालिकेला आणि सर्वांना एक विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी आवर्जून लक्ष घालावं. ह्या कोरोनाच्या काळामध्ये आज सामान्य कुटुंब, सामान्य नागरिक आज बेघर बेरोजगार झाला आहे. त्याच्या 2 वेळेचे खाण्याचे प्रांत आहे, परंतु भविष्यात त्याच्यावर जे इन्कमचे सोर्स होते ते सोर्ससुद्धा आज ह्या आगीमुळं आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेत. तरी ह्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून माझी एक शासनाकडे विनंती आहे की या सर्वांना आपण बेरोजगार भत्ता किंवा अनुदान या देण्यात यावं. जे जळीत कांड झाले त्याची भरपाई मिळावी आणि त्या कुटुंबाची आपण वाताहत होणारी ही थांबावी अशी माझी विनंती आहे. सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असं प्रथमदर्शनी दिसतंय, परंतु पुढची चौकशी केली असता स्थानिक ज्या दुकानं जाणले आहेत त्या लोकांचं म्हणणं जरा वेगळंच आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन, अग्निशामक आणि इतर जे यंत्रणा आहेत ते चौकशी करतीलच आणि त्यातून कारण ते स्पष्ट होईल. अग्निशमन दलानं तत्परतेनं घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचं काम केलं. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.